Subscribe now and press the bell icon. Never miss an update. साहेब साहेब मला अशी शिक्षा द्या की क्षण क्षणाला मरण यातना काय असतात हे मला कळलं पाहिजे। साहेब मला यातना भोगायचे आहेत। साहेब मला यातना भोगायचे आहेत। साहेब मला मोठ्यात मोठी क्रूर भयानक यातना आणि वेदने वेदणारी शिक्षा द्या। साहेब मला यातना भोगायचे आहेत। साहेब मैं यात्रा भोगा चाहिए। यात्रा भोगा चाहिए। यात्रा भोगा चाहिए। ऑर्डर ऑर्डर मिस्टर दीपक भोसले शांतता राखून न्यायदानाच्या कामात मदत कर। साहेब यस साहेब साहेब माझ्या आईच्या प्रेमाची माहिती मी आज आपणास सांगणार आहे। ठीक आहे सांग। मी माझा भाऊ माझी आई आम्ही गावामध्ये राहत होतो। माझ्या आईचं खूप प्रेम होतं माझ्यावर।
दीपक, हे गंगाराम, अरे उठा लवकर। गंगाराम, दीपक, अरे किती है झोपता है? गंगाराम, उठ बा, दीपक, उठ, शाळेत जायचं ना तुम्हाला? लवकर या, मी चहा करून ठेवते। दीपक, ए दीपक, दीपक, उठ के, आज शनिवार है। मी नाही उठत जा, माझं बोल या। ए आहे, हा दीपक उठत नाही बघ। आईला तरी सांगतोस होय। गंगाराम, ए दीपक, अरे लवकर या। मला म्हणतोस होय। आईला तरी सांगतोस काय? ये काय करायचे तुम्हाला? ये काय गोंधळ चाललाय तुमचा? शाळेत चल, जाऊ तुला। दादा, या दोघांचं कवा पटायचं कुणास ठाऊ। रे मला तोंड दे। ए सोड, आई दीपक बघणं माझ्या शर्टाला तोंड पुसतो। ये बा, ये मी तुझं तोंड पुसून देते। माझी वर्की आहे दादा, मोठी बघून आधी मी काढून ठेवली आहे। मी देणार नाही दा, मला मोठी वर्की पाहिजे। अरे असं भांडू नये, तू तुझा मोठा भाऊ आहे ना राजा। मोठा तो खोटा, धाकटा तो धाकटा। अरे असं भांडू नये लेकरांनो, हे बघ भावा भावानं कसं राम लक्ष्मणा सारखं राहिलं पाहिजे। तुला मोठी वर्की पाहिजे ना, माझ्या हिश्याची वर्की मी तुला देते। बस अभ्यास करायचा, एकमेकाशी भांडायचं नाही, गुरुजींचं ऐकायचं। आई खाली बस। असं भांडू नका, मी आई आहे ना तुमची, माझं गाल तुमचंच आहे। मला नको तो मुखाने भिका। अरे पण वेळच गुरुजी म्हणतात ना, अति रागाने भीक माग। येतोय लवकर ये ना, शाळा सुटल्यावर त्याला घेऊन येताना येऊन येतो। जा लवकर ये। दीपक चोरी करतोस, चोरी करणं गुन्हा आहे, पाप आहे। काही सांगितलं ना तुला, ठेवून टाक त्या कुमारी कंपास। दादा आई तर तुझं ऐकत बस, हे नाही ऐकणार। कंपास ठेव। काय ठेवणार दा, काय करणार तू? काय करणार, थांब तुला दाखवतो। तुला दाखवतो, थांब थांब, आईला सांगतो तुझं नाव होतं। चांगला दादा थांब, दिप्या सोड, दिप्या तसं ना बघा अनु, दीपक तुझा सख्खा पोरगा हाय माहित आहे की मला, पर गंग्या पाळलेला पोरगा हाय ना। पाळलेला पोरा असला तर सख्या पोरा सारखाच आहे माझा गंगाराम। येते बाय आता। होय या। आई आलास? आणि दीपक कुठे आहे? र आहे की बाहेर, आला बघ। काय तुझा होता आणि कापड कुठे फाडली? गंग्यानं माझी कापड फाडली आणि मला मरस्तर मारलं, हे बघ। अग बाबा, एवढं मारलं काय? रा हा तुझा भाऊ आहे की वैरी आहे? केवढं मारलंस बोल, का मारलंस? ऐक बघ, तू त्याची आहे म्हणून एवढं मारलंस, वैर कसा या? का मारलंस त्याला बोल, का मारलंस?
लहान आहे ना तो आई पुन्हा नाही मारणार कधी दीपकला करा नाही मारणार दीपकला खा माझी शपथ ठेव माझ्या डोक्यावर हात आई तुझी शपथ मी पुन्हा कधी कधी मारणार नाही दीपकला आई करत नाही मारणार पोरा मी उगा उगा मारलं माझ्या राजाला किती मारलं मी दुष्ट आहे मी चांडा आहे का मारलं का मारलं का मारलं पोरा माझ्या राजा पोरा केवढी जखम झाली माझ्या राजाला चला पाय पडा देवाच्या तसं नाही अगदी डोळ मिटून भक्ती भावानं देवाच्या पाया पडायचं मिटा डोळ देवा मारुती राया माझ्या पोरांना चांगली सुबुद्धी दे राम लक्ष्मणासारखी दोघांची जोडी राहू दे लांडी लबाडी चोरी ह्याचं वार सुद्धा लागू देऊ नकोस माझ्या लेकरांना हीच तुझ्या चरणी माझी प्रार्थना आहे चला रे चल बा छो कलर नववा दशा गुलाम कलर दशा गुलाम राणी साला या एका राणीनच मात केली माझ्यावर जरा येळच झाला यायला नाहीतर चतुर्थीचा चंद्र ढगाळ जाण्यापूर्वी दिसला असता तर संकष्टी सोडली असती चंद्र आणि सूर्य यातला फरक समजून घे नाही तर चंद्र समजून सूर्याजवळ येशील तर होरपवून निघशील का आलास इथं का करतोस माझा पाठला का तू विसरली असशील तो प्रसंग पण मी नाही विसरलो अजून आठवतो मला तो प्रसंग शुभ मंगल हे लग्न होणार नाही जावय बापू खबरदार मला जावय बापू म्हणाल तर जावयाचं नातं जोडायचं असेल तर हुंड्यात एक पै सुद्धा कमी होणार नाही जावय बापू पोरीला उजवायची हाय आमची एवढीच ऐपत आहे जरा सांभाळून घ्या ते शक्य नाही फक्त 10,000 पदरात बांधून घेऊन माझ्या आयुष्याची राख नाही करायची मला किंकर किंकर भरल्या मांडवात माझ्या पोरीचं बांधून नको मी तुझा अप्पा आहे अब्बा अब्बा कुणाच्या पाया पडता लग्नाच्या बाजारात स्वतःचा लिलाव करणारी या असल्या माकडाच्या असल्या माजोरी माणसाशी लग्न करण्यापरीस एखाद्या गरीबाच्या नावाचं काळा मणी बांधीन मी माझ्या गळ्यात फार मांडवात तुमची बेइज्जती करणाऱ्या माणसाशी लग्न करायचं नाही मला पेगडी कागदाने मढवलेलं या पाशिंगाची किंमत गरीबाच्या आबरू समोर कवडी मोलाची आहे हे घे तुझा पाशिंग या अपमानाचा बदला एक ना एक दिवस घेईनच त्याचा बदला घेण्यासाठी तू माझा पाठलाग करतोस होय त्यावेळी या काळजात झालेल्या जखमेवर काळाची खपली झाली होती पण अचानक तू दिसलीस आणि 10 वर्षाच्या खपलीचा टावका उडाला काय तुझ्या मनात हर मांडवात माझ्या नावाच्या बाशिंगाचे तुकडे करणाऱ्या लौंगी मिरचीच्या आबरूचे तुकडे करणार आहे नको दिनकर असं करू नको माझी इज्जत लुटून माझ्या काळजावर घाव घालू नकोस माझ्या काळजावर घाव घालत तुझं काळी उडवून टाकणार आहे मी Ah!
झाला अभ्यास? झाला. अग आई, तू इतकी घाबरलेली का दिसतेस? अरे घरात एक साप शिरला होता. बघ, सापडला का तो साप? सापडला पण सुटला. अग आई, सापाला कधी सोडायचं असत, चांगला काठीने ठेचायचं असत. ठेचणारच होते पण सुटलं माझ्या हातून. तू जा बाळ, जा तोंडात पाय धुऊन. मुकाट्याने चालता हो इथून, पुन्हा पाय ठेवू नकोस माझ्या दारात. चल चालता हो, चल चालता हो म्हणते ना, चालता हो. आई काय रा? चिरक बंद रडतोय. थांबा बा, आले. आई लवकर तर घरला, लय थंडी वाजते. थोडं सारवायचं राहिलंय, तेवढं झालं की आपण घरी जाऊ माझ्या बाळा. लवकर तर घरला, इथे लय थंडी वाजते. अने उचलते बोचक, बाहेर वाड्यात ना. पाटील, मी या पोरासनी घेऊन कुठे जाऊ? पाटील बसण्याचा, आजपर्यंत तुला वाड्यात राहायला दिलंय हे नशीब समज. पाटील साहेब, आणखी थोडे दिवस राहायला दिलं तर लय उपकार होतील माझ्या गरीब आहोत. उपकार करायला मी काय करण्याचा अवतार नाही. चल उचल तुझं बोचक. पाटील, पाटील पा पडतो तुमचा. मला घराबाहेर काढू नका पाटील, माझ्या पोरास द्याचा उघड्यावर टाकू नका पाटील. मी पाया पडतो तुमच्या. पाटील माझ्या आई, चल उठ. कुणाच्या पाया पडतेस? पाया पडायला माणूस माणसाच्या जातीचा असावा लागतो. चल आई उठ. एका माणसाने माणुसकी सोडली तर सारी दुनिया माणुसकी सोडत नाही. पाटील, सर्व दिवस सारखे नसतात, हे दिवस जातील लक्षात ठेवा. चल आई उठ. चल 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 उठ, काळजी करू नकोस. चल चल, मी आहे ना. आई, माझं काही लक्ष लागत नाही अभ्यासात. त्यापेक्षा आपण असं करूया ना. काय राजा? आपण दीपकला खूप खूप शिकवूया, मोठा साहेब करूया. मग आपला वाडा, आपली शेती, सारं सारं काही परत मिळवूया. मग तू फक्त राणीवाणी बसून हुकूम करायचा, काय मग अजून किरकिर लावले? हवं असेल तू एकटा कर, मला इथे झोप आली. झोप राजा, झोप लवकर, झोप. सकाळ लवकर जायचं, तेव्हा काय वारं सुटले. जवळ वारं सुटलं. लवकर ये, लवकर ये. देवा देवा, वारं सुटले. आई, झोपडी बांधून तयार झाली. आज रात्री शकारून घेतो, उद्या जाऊया राहायला. अरे बाळा, दोन गाठ खाऊन घे. नको नको, घे घे नको. पोटलंय, कच्चं भरलंय. घे
पोटले गच्च भरले आहे बघ. हा आई हे काय, आता आम्ही मोठे झालो तरी तू कामं करतेस? सोड बघ पाटी. अरे पण ही बायकाची कामं, उद्या तुझी बायको आल्यावर करशील हे काम? बायको आणि आई याच्यात फरक आहे, आईची कामं करायला कशाला लाजायचं? अरे पण चल बघू. अरे ऐक, नाही ऐकायचं. मारुती राया सांभाळ रे बाबा. पाटील साहेब, हे तुमचे पैसे व्याजासकट आहेत. कुठून आणले शेवढे पैसे? माझ्या पोराच्या घामाचा पैसा आहे. हे मोजून घ्या आणि आमचा वाडा आणि जमीन परत करा. अवश्य अवश्य, उद्या घरी ये आणि कागदपत्र घेऊन जा. आई आपण आपल्या वाड्यात परत जाणार. होय माझ्या राजा. 58 59 60. अगं बास बास बास, मांड्या भरून आल्या माझ्या. हा बास बास काय, नाही नाही अजून 50 बैठका मारायच्या आणि मग यो खुरा खायचा. बाप रे 50. हा हा वा वा वा, पळताय असं कुठं काय? अगं कुत्र्याला खाटेन बांधून ठेवले आणि का बांधून ठेवले? कुत्र इमानी असतोय, सांगत तसं ऐकतोय. कुत्र्या आणि तुम्हाला काय येतंय? येतंय का भुकाय? माझ्यावर एवढी जबरदस्ती का? आजकाल पुरुषाने कस दारासी सत्पा आणि युवराज पाटला सारखं पैलवान असायला पाहिजे. एवढ्या पैलवानांची नाव तोंडपाठ काय ग? या पैलवानांची काय लंगुटबी कुठे दोघा होती का काय? अहो तसं नव्हा. कस पुरुषाच्या अंगात आपल्या बायकोचं रक्षण करायची ताकद असली पाहिजे. आजकाल जिकडे तिकडे बलात्काराची प्रकरणं सुरू आहेत. खरे तुम्ही असं काढी पैलवान, उद्या माझ्या पुरी बलात्कार केला म्हणजे मग हसायला काय झालंय? अगं पण मी म्हणतो या वयात तुझ्यावर बलात्कार करायला कोणाची छाती लागून गेली? बलात्कार म्हणजे काय सरकारी नोकरी नव्हा वयाची अट घालायला? ते बी करे. आई काय झालंय हे? तू गप्पा, तुला नाही काढायचं ते. हो अजून तुझं लगीन नाही झाले. आवा मी सांगते तुम्हास्वी काय ते हे केलेला तुम्ही पैलवान नाही झालाचा तरी बी चालत म्हणतोय मी. पण माझ्या लेकीचा नवरा पैलवान असला पाहिजे. माझा जावय म्हणजे कसा नट असला पाहिजे, तसा बाळ गंधर्व, नानासाहेब फटक, गणपतराव बकरे, प्रभाकर पणशीकर आणि अमिताभ बच्चन. एवढ्या गटांची नाव पाठ आहे तुम्हाला? मग तुम्ही काय घंटा वाजवाला होता का काय? घंटा नाही, माझ्या शिवाय नाटक सुरू होत नव्हतं. या बया एवढा मोठा नट होता? सा नट नाही, पडद्यावर करायला होतो. गबसा तुम्ही नाटकाचा पडदा वर करून लोकांशी नाटक दावत होता सा. पर लेकीनं तोंडावरचा पडदा हटकिवला तर घराण्याचा सिनेमा व्हायला येळ लागायचा नाही. ते बी खरे. आवा मी काय सांगते ती नीट ऐका. सांगा. उद्या आपल्या अकनीला बघायला पैलवान येणार आहे आणि तिची परीक्षा घेणार आहे आपला गंग्या. गंग्या? गंग्या अग्न्या गंग्या रे अग्न्या गे गंग्या गंग्या अग्न्या अग्न्या. तू का रडतोस? तू रडतीस म्हणून, पण तू का रडतीस? गंग्या माझं वाटोळं झालं रे. वाटोळं झालं म्हणजे काय झालं? आई बाप्पांनी माझं लगीन ठरवलंय. माझ्याशी? नाही रे. मग दुसऱ्याशी? दुसऱ्याशी म्हणजे एवढ्या लवकर लग्न ठरवलं? आता मी शानी झाले. म्हणजे आधी एडी होती? तसं नाही रे. मग आता माझं लग्नाचं वय झालंय म्हणून बाबा माझं लगीन करणार. तुझं लगीन झाल्यावर मी विधवा होणार. विधवा? पुरुष कधी विधवा होतात का? नाही. मग बायका विधवा होतात. मी काय होणार? तू पोरका होणार म्हण. आकडे तुझं लग्न झाल्यावर मी कोणाकडे बघू? तुझीच काळजी वाटते रे गंग्या. ये गप, आईला केवढा रडते, गुरं पळतील. हे बघ तुझं आई बापानी लग्न 100% ठरवलं का? 100%? अगदी 110%. उद्या मला पैलवान बघायला येणार आहे. म्हणजे तुझं लगीन पैलवानाबरोबर ठरवलं?
उद्या बघतो त्या पहलवानाला बरोबर. ए पण तू मला विसरणार नाही ना रंग्या. गप्प बसली नाही तर बसली आगणे आगणे म्हणून वेगदेवते कस बोलतो सत के कुर्बान हो जाऊं तेरी इस नागन सी चाल पर. साले रम्या बोल. अरे प्रेम करावत असल्या मुलीशी बस दीपकच्या आयुष्यात आलेली ही पहिली आणि शेवटची स्त्री असेल. दीपतीच्या नादी लागू नकोस, बर्बाद होशील. पीछे से देखा तो मालूम पड़ी हसीन और आगे से देखा तो और भी हसीन. तुम्ही कोणी मधी पडू नका, या साल्याला मी एकटाच बघतो. आपलं पाळलेलं पर असलं तरी थोर निघाल. तो वाडा जमीन समद काही परत मिळवलं त्याने राबूशन, पण पण पोटचं पोट त्यानं मात्र जीवाला घोर लावला. आपला दीपक तुरुंगात गेला. तो सुधारावा, मोठा व्हावा म्हणून मी किती राबले. लयले आशा होत्या माझ्या मनात, पण समजाचा चुराडा झाला. माझे स्वप्न मातीला मिळालं. धनी मातीला मिळालं. याकनी गंग्या तू अकली आज कोण येणार आहे तुला बघायला? नागवेकर. नागवे हळू बोल, सेन्सर ऐकतोय. नागवेकर काय काय करतोय काय? तो पहलवान आहे वाटत. पहलवान आहे? नाही तुझ्या त्या पेलवानाचा पेलवानीचा बुरखा फाडला आणि नाही त्याला नागव केलं तर नाव नाही सांगणार गंग्या चिकटे म्हणून. बजरंगाला आपलं नाव काय? नागवेकर. करतो ना. नाही म्हणजे मी म्हणतो आपला धंदा काय? धंदा भल्या भल्या पहलवानाची कुस्ती करून नागव करणार असं? आज आम्हीच तुम्हाला नागव करणार आहे. चला. अरे बापरे. ए काय बापरे, दातार पेडून नाही ताकतीची परीक्षा बघून. पण आधी तुमची पोरगी तर दाखवा. पोरगी दाखवा? आखणे ए आखणे अशी खिडकी दे.
जीवात घाल, लागला जिबल्याचा आटा पाहिलं का? आता बैठका मारून दाखव. अरे एक दोन तीन उठा की उठतो पण पोरीत फरक पडलेला दिसतो. फरक पडला हे नीट बघ माझी पोरगी आहे ती. हा आता एक काम कर हे कारले फिरवून दाखव. हे हा काय झालं पोरीच्या डोळ्यात फरक दिसतो. चकनी बघते तुझी आई चकनी असेल चकनी म्हणतो तुझ्या डोळ्यात फरक असेल तिचे डोळे व्यवस्थित आहेत. हा बाज झालं आता. उठा उठा हे वजन उचलून दाखवा. पूर्ण कधी मिशा असतात का? काय पुरुषा नसत्यात मला काय माहिती. मिशा पोरीनाच असत्यात. बर मिशा असतात म्हण मला शिकवते. चल उठ आता माझ्या बरोबर कुस्ती घेऊन दाखव. ये तर ये ये पुढे ये ये पुढे ये 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 अरे 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 माझा मुका घेतो. काहीतरी घोटाळा दिसतो. पोरीला एकदा संपूर्ण बघू द्या तिला बाहेर बोलवा. बाहेर बोलवा आधी तू बाहेर हो मला शिकवतो बाहेर मला माझं तिला बाहेर बोलवा. थांब तुला मी बोलतो. अरे पळाला पळाला पेलवण मध्ये मी मग आई आई तुझ्या डोळ्यात पाणी काय झालं आई? गंग्या माझं स्वप्न तू साकार केलंस पण 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 काय आई? राम लक्ष्मणाच्या दोन आदर्श मूर्त्या घडवायच्या होत मला पण माझ्या हातून फक्त रामच घडला. अग आई दगडानं जर घडवणाऱ्याच्या भावना जाणून घेतल्या ना तरच त्याला देवरूप प्राप्त होते बघ. हा आता दगडानं स्वतःचा पत्तरी अहमपणा सोडला नाही तर तो महारानावरचा दगड राहतोय. आई मूर्ती कधी तयार करायची नसती ग. दगडाचा नको असलेला भाग चिनून काढायचा असतो. कोणाच्या जीवाला लागेल याची काळजी न करता मूर्ती आपोआपच तयार होते बघ. तुझं म्हणणं खरं आहे बाबा पण गवंड्याचे हात राकट असतात आणि आईचे हात मोरपंखी असतात. मला माझ्या मोरपंखी हातांना माझा लक्ष्मण घडवायला लय कष्ट पडतील हे मला माहित आहे पण ते मी सोशीन माझ्या दीपक साठी. आई दीपक 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 तू आलास जरा तू आलास. आजच तुरुंगातून सुटून आलो. राजा तुरुंगात तुला काही त्रास तर नाही झाला ना? त्रास झाला थोडासा पण एका समाज कार्यासाठी मी तो भोगला. नाही म्हणजे काय समाज कार्य म्हटलं ना की त्रास आला तुरुंग आला. महात्मा गांधी आले. वा वा तुम्हाला बघून आनंद झाला. महात्मा गांधी नाही का असेच तुरुंगात जायचे म्हणून तर लोक त्यांना महात्मा म्हणायचे. तुझ्या पोराला पण म्हणणार महात्मा दीपक म्हणतीलच माझ्या राजाला म्हणतील तर. पण काय रे काय तू कशासाठी एवढी मारामारी केली? अगं आई एका मुलीची छेड काढली त्या रम्यानं हलकट साला
स्त्रियांवरचे अत्याचार पुरुष असे उघड्या डोळ्याने बघू लागले तर स्त्रियांनी दात मागाची कुणाकडे? दीपककडे। तुझा हाय कोण गावात? हाई तुझा पोरगा लवकर मंत्री होणार। तू घोपरे गंग्या, उगा चेष्टा करू नकोस। काय द्या चाळणे अन्न खाऊन पोर किती वाळले माझे। चल राजा तुला जेवायला घाल। चल जेवायला दे, दोन घास खाऊन घे। तुझं वाळलेलं पोरग पडायचं। तू घोपरा। आईची माया पोराला कधी कळणार कुणास्तव? आज तुझ्या आवडीची भाजी केली मी। वाह, नको नको, मला हात आहे ना, खाईन मी। आज पहिला घास माझ्याच हाताने खाल्ला पाहिजे। दीपक भरपूर पोट भरलं। अरे पण वाढलेलं ताट तसंच आहे। इश्क ने निकम्मा कर दिया, वरना दीपक भी आदमी था कुछ काम का। दीपक मात्र अनिता चनादा आज उदास दिसतो ना। ए दीपक, तू उदास का रे? सुटून आल्यापासून बघतोय सारखा हरवलेला दिसतोय। चल यार, आज तुला एकदम खुश करून टाकणार, बैठकीला जाऊया। चल। नाही यार, नाच गाड्या दादल्याला काय इंटरेस्ट नाही। अरे साल्या, त्या नाचणारीला तर बघ, कलेजा खलास करून टाकेल तुझा। यार तुम्ही सगळे जा, मला आज फक्त दारू प्यायची आहे। दारू ते चालणार नाही। हा तुला आम्ही नेणारच। हो तुला यावंच लागेल। चल 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 चल। शेतात कायम सोनांकर धरी,
हात सोड तिचा. नाही सोडणार. मी तिचा हात धरला म्हणून तुला राग यायचं कारण काय? का तिची बायको आहे? हुंगराच्या नादाबरोबर प्रत्येक पुरुषाला साथ घालणारी नाचणारी नाही ती नाचणारी. नाचणारी? अरे ती सुद्धा एक स्त्री आहे. स्त्री आहे. तिला मन आहे, भावना आहे. मन भावना? अरे जवानीची मिठाई प्रत्येक पुरुषाला वाटणार स्त्रीला कसल्या आल्यात भावना? अरे तुझ्या सारख्या गटारीतल्या किड्याला पवित्र गंगा गटर गंगाच वाटणार. बघून घेईन तुला. चल 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 जाऊ द्या दीपक साहेब. एवढं मनाला नका लावून ठेवू. असं चालायचं. अनिता दे ना त्यांना. घ्या. वा आवडले आपल्याला. काय पानपट्टी का पानपट्टी वाली? दोघेही. तुमची पानपट्टी साधी आहे पण ही अनिता म्हणजे मसाल्याची पानपट्टी आहे. तुटा चिचाड भागवत रो. वा अनिता छान नाचलीस तू. आज खुश झालो आपण. वा ला जवाब. बर येतो मी. पण साहेब. दीपक परत कधी येणार? देवी नवसाला पाव अगर न पाव फक्त मंदिराच्या पायऱ्या चढायला कधी विसरत नाही. पण ही देवी नवसाला नाही पावली तर? मंदिराच्या पायऱ्या झिजतील पण माझे पाय कधी थकणार नाही. येतो मी. तुझ्यासाठी उतावळा झालाय पण तू मात्र उतावळी होऊ नकोस. त्याच्या बरोबर प्रेमाचं नाटक करून तुला हवं ते मिळव. पण शेवटपर्यंत पुरुषाला जे हवं असत ते मात्र देऊ नकोस. आई माशाच्या पिल्लाला पोहायला नाही शिकवायला लागत. अरे तू माझा पती आहे. कोण बोलर ते? आव्वा आव्वा ये गंड नवरा नवरा ते कुंकू वित्त नवरा. अयो तुझा फुटला तुझा तुझं गंड चांगलं असतं बघ ते नवरा. नमस्कार नमस्कार येतो गे. अरे ये ना इंद्रा. तुझा बाय इंद्रा. कावलं बस गाले. या कोण? हे माझ आव्वा असत. आव्वा आव्वा ठेवतो पुरीला मागणं घाला येतो. फुगा फुटला रे तुझा. आमच कन्नड याला कळत नाही, याच मराठी आम्हाला कळत नाही. आव्वा फोडून टाक की त्याचा फुगा. ते का असत? आव्वा म्हणजे आमच्या भाषेत आई असत बघा. आई आई म्हणजे तू याची आई. आई धंदा काय तुमचा? ते आमचा धंदा बघा तिकडे ते. हे आम्ही पेलवान असतो दिसत नाही का आमच्या गेटपूर्ण? ही आमची आव्वा मुत्तू विकते. घेणार का रे अण्णा मुत्तू? हे तुझ्या आईचं मुत्तू तुझ्या देशात नेऊन इक. आमच्याकडे कोण घेणार नाही त्याला. ह्या आईचा करमडे आप्पा तू. ह्या आव्वा मुत्तू कोडी कव्वाडी आव्वा ते बोले माझ्यावर रागव. चिडतो कशाला अण्णा? मुत्तू म्हणजे मोती. मोती मोती कुत्रा वाटला त्याला. भो भो मोती. आमचा हुडगा स्वल्प मराठी स्वल्प कन्नड बोलतो म्हणून घट्ट लावतो बघ. असू दे असू दे. तब्येत बघी ठणठणीत आहे. आरोग्य आरोग्य उत्तम आरोग्य दीर्घायुष्य. हे आमचं आरोग्य ते आमचं आव्वा ठेवते बघ की रे. आई म्हणजे तुझी आई ठेवते. तुला सांगतो अण्णा आमची आव्वा म्हणजे सोगरण आहे. सोगरण ज्याच खाऊन बघ की रे. दोन दिवसात होऊन जातो बघ तुझा पण ते गोल मटोल. आमची आव्वा चाच भाकर दाल पोहे डाळीची आमटी रे.
हुड़ पल्ले हमटी हुड़के हुड़की म्हणजे हुड़के म्हणजे पुराण पोळी असता बघा तुला सांगतो अण्ण एकदा गाजर सार मुळा सार ढोकळा सार पीक रे बाप रे काय म्हणतीस काय तुझा फुगा फुटला का रे का घाबरतोस रे अरे घाबरू नको तर काय करू हे तुझा गाजर सार मुळा सार भोपळा सार ही तुझी सर्वा सर्वाय सांगून टाक बघू डोकं खातं रे अण्णा ते आमचं कालवणाचा एक प्रकार असत बघ कालवणाचा प्रकार आहे कालवण असत थोडं कन्नड थोडं मराठी समजून घे किरा पडवळ सार घेतो किरा पुढं बोल र अण्णा अण्णा एकदम बेस्ट अगल काई थाम थाम पार्वती याला घेऊन मारा नवर जा हा काय अगल काई अबे आधी अगल काई काय ती इचारा किती असली हा काय रे अगल काई म्हणजे काय औवा आणणार रे अगल काई म्हणजे कडू कारला असतं बघ हा कडू कारला असते हे तुला सांगतोय अण्णा आमच्या औवाच्या हातच हगल काई चंटी खाऊन बघ मा राणावरच बसून राहतोय बघ दिवस गेला काय दिवस गेले काय डॉक्टरला बोलवा की रे हे तू आमच्या घरी पोरगी बघायला आला का आम्हाला काय व्हायचं आणायला आला रे आवा आवा हगल काई चंटी म्हणजे कारल्याची चटणी असते कारल्याची चटणी असते अण्णा थोडं मराठी थोडं कानडी समजून घे रे तुझा फुगा माझा फुगा घेतो रे पण तुझा फुगा फोडणं सारखं सारखं थांबव आधी काय असतं ते अण्णा बघा आम्ही ते भल्या भल्या पेलवारांचे फुगे फोडले म्हणून आम्ही सारखे म्हणत असतो फुगा फोडला फुगा फोडला असं पेलवान या इकडं जय बजरंग बली कोण आहे काय झालं रे ते तुझी खाट किती बुळबुळीत असते माझा हात घसरतो की रे सांभाळून बस आज जर तू याचा फुगा फोडला तरच तुला माझा जावय करून घेईन ते याचा फुगा फोडायचा कार याच्यापेक्षा लहान नाही का फुगा फोडायला फोडतो की रे घाबरतो का काय मच्छर असतो माझ्या समोर काय बघतो बघ नाव काय म्हणला रे मार बकरे माझी नाही का सांगायचं मोठा सुरा घेऊन आलो असतो कापलंच त्याला गावाला मटण वाटलं असतं दुवा मिळाली असती रे बकरे नाही मग त्यांचं नाव आहे मारुती रघुनाथ बकरे बकरे केसरी पहलवान आहेत काय हिंद केसरी पहलवान आहेत आज तुला यांच्या बरोबर कुस्ती खेळायला लागल हा करतो की कुस्ती नाही कुठे म्हंटल काय रे दाढीवाला बघतो काय रे तुझा करून टाकतो बघ रे खिमा हा ते घाबरतो काय ते ए उडगी जातो बघ मी खेळायला कुस्ती बघ लवकर बाहेर रे नाही तर फुटल माझाच फुगा बघ फटाक काय बोलतो रे ते आमचं स्वागत असत तू ऐकतो वाईट गोष्ट असं नाही करायचं ए काय मच्छर उघडा बंब राहतो माझ्या पुढ्यात मी पण करून टाकतो तुझा बंब ए नको फुटल मांड एवढी फुगवतो रे ती बेडकी मी पण फुगवतो बघ रे आवाज येतो बेडकी फुकत नाही फुगवतो ए मी पण करून दाखवतो रे या या चिकटला काय तो हात ऐकी तुटला की रे लवकर ये किर आला बघरे राक्षस आला राक्षस शक्ती आल की रे पे 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 मला हो मला तू कशाला बाहेर आली अरे दूध मला दे की रे मला दूध काय नुसतं ओरड तो शेतावर भुजगावणं आणलं काय रे हे भुजगावणं नाही ते हिंद घेते मी जिंकलो तुमचा हिंद केसरी आडवा झाला आता माझा अग्निशी लगीन लावून द्या की शुद्ध मराठी तू मला ओळखलं नाही अहो मी गंगाराम चिकटे चिकटे घेतली काठी काही चंटी र गंग्या चिकट्या चिकट्या बघतोस होय देऊन गेला असता तर बरं झालं असत आई हजार वेळा सांगितलं की बळजबरी कर जाऊ नकोस म्हणून तरी आग्रह करतेसच काय दीपक किती वेळा सांगितलं जेवणाला असं ठोकाळून जाऊ नये म्हणून आई हे बघ
माळ आणली बघ माझ्या आईचा गळा कसा भरलेला दिसतोय आई हे पैसे कुठून आणलं सेवढं पैसे अगं उसाचं फायनल बिल मिळालं त्यातले जे पैसे त्यातून तर माळ आणली ठेव हे पैसे कपाट बरं कपाटात ठेवतो आई जेवायला परत येतो मी लवकर ये चालले गाऊन गायला गंग्या अरे उसाचं बिल एवढ्या लवकर घ्यायची काय गरज होती अगं खरी गरज नव्हतीच ग पण म्हटलं या दिवळीला दीपकला जरा चांगले कपडे शिवूया है की नाही बरं झालं आणलं मला भूक लागली मला वाट चल काय करणार नाही चल यंदाच्या दिवाळीची होळीच होणार असं वाटतंय का बरं तुमच्यासाठी माझ्यासाठी तुमच्यासाठी इतरासमोर नाच गाणं बंद केलंय मी अनिता खरच किती प्रेम करतेस ग माझ्यावर मी सांगितलं आणि तू माझ्यासाठी बैठका करणंही बंद केलंस हो प्रेमाच्या माणसाची बंधनं पाळण्यातच स्त्रीचं स्त्रीत्व असतं नाहीतर नाचणारी आणि पत्त्याचा कॅट यात फरक काय राहिला अनिता कसला विचार करतेस प्रेम करून दिवाळखोर तर बनले पण उद्याची दिवाळी कशी साजरी करायची याचाच विचार करते मी प्रेम करून दोन मन एक होतात पण सण साजरा करायला पैसे लागतात एवढंच ना हो काय काळजी करू नकोस मी देईल तुला पैसे खरंच मी देईल तुला पैसे आती दीपक कोण आकडी काय गं एवढ्या रात्रीची कशी आली आती कुठं आहे आई बाहेर गेली पोथी ऐकायला का काही नाही येईन पुन्हा अनिता ए अनिता आज एका माणसानं मौनवर धरलंय वाटत ए अनिता रागावलीस किती वाट पाहायची माणसानं अगं वेळे प्रीत पाखराच्या वाटेकडे डोळे लावून वाट बघण्यात जी मजा असते ना ती प्रेमाची चढे करण्यात नसते पण आपल्या प्रेमाला नकार आहे माझ्या आईचा का दीपक माझा पाय नाचता राहतो तोपर्यंतच आमचा संसार चालतो आणि म्हणून अनिता अनिता तुझ्या पायाने नाचावं ते माझ्यासाठी तुझ्या होटाने गावं ते फक्त माझ्यासाठी हे बघ म्हणून उशीर झाला दिवाळी साजरी होण्यापूर्वी हे लाजरी एकदा तरी माझ्या मिठीत येऊ दे आता नाही पुन्हा कधी तरी का आईला आता एवढ्यात ठीक आहे अपने पार्वतीबाई कुठे गेल्या ग आई गेल्या शेतावर उसाला पाणी पाजायचंय ना आई परवा ठेवलेले पैसे कुठे दिसत नाहीत ग पैसा मला माहित नाही खरं चोर शिरला की काय दीपक नाही घेतलात पैसे तुला कसं माहित ग अहो त्या दिवशी तुम्ही पोते ऐकायला गेला होता की नाही मी आले होते इथं तेव्हाच मी बघितलं नक्कीच दीपकने पैसे चोरले असणार पैसे चोरले नाहीत घेतलेत या पैशावर माझा हक्क आहे अरे आधी कष्ट करून पैसे कमव आणि मग हक्क दाखव रात्रंदिवस मेहनत करतोय मी राबतोय मी ज्या शेतात तू राबतोस ते शेत माझ्या बापाचं आहे म्हणजे तुझा बाप माझा कुणीही नाही टाकलेलं पोर सांभाळून जीवाला घोर लावून घेणारा धर्माचा बाप होता जन्मदाता नव्हे दीपक परत असं बोलू नकोस माझी शपथ आहे तुला का बोलू नको हा का बोलू नको लहानपणापासून तुझ्या मनात शिरून माझ्या मातृप्रेमात वाटेकरू झाला आणि आता मोठा होऊन माझ्या इस्टेटीत वाटेकरू उभा होतोय अरे पण तुलाच कापड आणायला पैसा आणला ना त्यानं माझ्याच पैशानं मला कपडे शिवणारा हा कोण टाकलेत मी कपडे शिवायला आणि त्यासाठीच पैसे घेतले होते
गंग्या वाईट वाटून घेऊ नकोस आई। अरे तो तुझा भाऊ नसला तर मी आहे ना तुझी आई। आला बघ तुझा उत्तावळा नवरा। हे बघ मी सांगितलेलं लक्षात ठेव, चांगला घोळात घे बघ त्याला। तू काही काळजी करू नकोस, पण तू आज जा। या या दीपक साहेब, आज उशीर केलात। हा झाला जरा उशीर। अनिता दीपक साहेबांना पान दे। हो घ्या। आता काय फक्त पानावरच भागवणार आहेस की काय? नाही म्हणजे आपल्याला पान खाणं आणि गाणं वा दोन्ही आवडत। पण आज नाचणार नाही मी। का बरं? असं भाड्याच्या घरात किती दिवस प्रेम चालणार आहे आपलं? तुमच्यासाठी मी बैठकी बंद केल्या, नाच गाणं बंद केलं, उपवास मार सहन केले, पण आता भाड्याच्या घरात राहून प्रेमाचं घोडं पुढे दामडता येणार नाही आपल्याला। चांगलं 5 महिन्याचं भाडं द्यायचं राहिलंय। अगं घराचं भाडं मिळेल मग तर झालं। म्हणजे मी तुम्हाला फक्त नाचणार आहे म्हणून हवे? पण मला घराचं भाडं देणारा माणूस नकोय, घर देणारा माणूस हवाय जे माझं स्वतःच असेल। त्याच घरात नाचणार आहे मी माझ्या स्वतःच्या माणसासमोर। बस एवढंच मान्य। अगं माझ्या दिलावर जशी तुझी मालकी तशी माझ्या घरावर आहे। आई ए आई। ओ आले रे बाबा। काय रे दीपक? आई अनिता ही माझी आई। कोण रे ही पावणी? पावणी नाही, ही तुझी सून होणार आहे। का आवडली नाही? आवडली ना, छान आहे। नमस्कार कर, सौभाग्यवती हो। अगं आई आशीर्वाद कोणाला देतेस? नाचणाऱ्या बाईला? तरी सुद्धा माझी बायको होणार आहे ती। नाचणारी बाई ठेवायची असते रखेल म्हणून, तिला कुंकवाचा मान देऊन कुळाची शान वाढत नाही, उलट उडत असत शेण जननिंदेच। गंग्या अरे पोटासाठी नाचणं म्हणजे काही पाप नव्हे। बघितलं सानिता, स्वतःच्या आबरू जपणारी माणसं गरिबांच्या आबरूचं खोबरं करायला माग पुढे पाहत नाही। कपाळावर कुंकवाचं लेणं लिहून पतिव्रतेचं जिन जगण्याची हौस अजून फिटली नाही वाटत। भेटली असेल तर चल आपल्या घरी। हे म्हशे पचार बसायची लायकी आहे का तुझी? दीपक साहेब बघा मला म्हैस म्हणतोय। गंग्या अरे ती पोरीची आई आहे तिला म्हैस म्हणतोस होय? चुकलं माझं आई, मी म्हशीचा अपमान करायला नको होता। ही गावठी म्हैस नाही चांगली जाफराबादी म्हैस आहे। बघा बघा दीपकराव मला जाफराबादी म्हैस म्हणतो। गंग्या दबास ओरडू नकोस, म्हशीनो बघत काय बसलात? जा आपल्या गोट्यात, चालते हो आमच्या घरात। ना माझ्या बापाच्या घरात ना त्यांना घालण्याचं तुला काही एक अधिकार नाही। त्यांना घालवण्याआधी तूच या घरात ना चालता हो, नाहीतर दीपक दीपक काय करतोस? हे तुझा थोरला भाऊ आहे। अरे मी त्याला जन्म दिला नसला तरी जे दूध मी तुला पाजलं तेच मायेचं दूध याच्या नसा नसात खेळते। आई बापाचा पता नसलेला पापाला आणून माझ्या सुखात वाटेकरू होणाऱ्या सापाला वाढवलंस तू, पण या सापाला या घरात मी राहू देणार नाही। मी त्याला जाऊ देणार नाही। तुला एवढा प्यारा असेल ना तो, तर त्याच्या बरोबर तू चालती हो या घरात ना। एक क्षणभर थांबू नका इथे, जा। मी जातो या घरात। चल जा। गंगे पोरा गंगे थांबरा। तू का थांबलेस? जा ना जा, त्याच्या बरोबर तूही जा। नको रा मला इथे राहू दे, उरलेलं आयुष्य कुठेतरी कोपऱ्यात पडून राहीन त्यांच्या आठवणीत। मला या घराबाहेर काढू नको, मी तुला हात जोडते दरबार ते पाया पडते, पण मला या घराबाहेर काढू नको। अनिता चल तुला वाडा दाखवतो, या ना या। या 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 धरा 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 आमचं सिंहासन कुठं आहे? हे का इकडे आहे? अरे कुठं बसवता त्यासनी पडलं की ते पडलो नाही सिंहासनावरून आमचं पतन झालं।
कोण आहे तो आमचा वैरी? मी नाही. त्या हराम खोराला आमच्या समोर हजर करा, मुंडी छाडून टाकतो. कोण आहे? हरकत नाही, सोडून दिलं तुम्हाला. तू असताना मुंडीच कापतो. या खुर्चीवर बसा. बसा नाही, ताना पण व्हा, ताना पण व्हा. व्हा काहीतरी व्हा, पण व्हा. व्हालो आपलं बसलो. आपलं शुभ नाव? टिंबल गंधर्व. बालगंधर्व? बालगंधर्व. तुम्हाला ते स्त्री भूमिका करणारे बालगंधर्व माहिती असतील. त्यांच्या पुतण्याच्या चुलत्याच्या मावस भावाचा पुतण्या तो. तो मी काय ना, आचार्य लक्ष्मणराव गंधर्व. बालगंधर्व. काय काम करता तुम्ही? मी शेतात काम करतो. आपलं ते नाटकात काम करतो. काय हो गाणं आचारी? आचारी नाही, आचारी म्हणजे स्वयंपाकी. पर काय हो गाणाचारी? तुम्हाला एखादं गाणं म्हणून धावता येईल का? अलबत अलबत. काय गळा आहे माझा? त्याच काय आहे? कृष्णलीला नाटकामध्ये मी राजाची भूमिका करत होती. म्हणजे काय सिच्युएशन अशी होती, होळीचा सीन होता. श्रीकृष्णाच्या हातामध्ये पिचकारी आहे, तो राजेच्या मागे लागलेला आहे. राजा कावडी बावडी होऊन इकडे तिकडे फिरत आहे. तुम्ही काय राजा आहे काय? शूरपणे बाजूला हो, कल्ली राज्य चक्की. ते राजा कावरी बावरी होऊन गाणं म्हणत आहे. गाणं म्हणजे कसं? प्रणयाने भरलेलं. न मारो. क्या बात है, क्या बात है, क्या? अरे न मारो, न मारो. क्या बात है, क्या बात है, क्या बात है? करण न मारो पिचकारी. अरे न मारो पिचकारी. अरे न मारो पिचकारी. अजय न मारो पिचकारी. न मारो पिचकारी. अजय न मारो पिचकारी. अरे पोरगी बघायला आलास का? रंग पंचमी खेळायला आलास? अरे बोल की बोल. रायगडाला जेव्हा आग लागते नाटकाचा प्रयोग होता माझा. स्वतः जवाहरलाल नेहरू पाहायला आले होते. त्यातल्या माझ्या तलवारबाजीचा आवेश पाहून ते माझ्यावर खुश झाले. ताबडतोब त्यांनी ग्रीकच्या लढाईवर पाठवलं. तिकडे गेल्या बरोबर माझ्या तलवारीचा प्रताप सैनिकांना दाखवला. 500 सैनिकांचे हात पाय नुसते खचा 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 कापून टाकले. आणि मुंडकी ती आधीच कोणीतरी छाटून ठेवली होती. हसताय, तुमचा विश्वास नाही बसणार. स्वतः नेहरू पाहिजे होते, त्यांनी सांगितलं असतं तुम्हाला. थांबा, तुम्हाला ती ऐतिहासिक तलवार दाखवतो. असेच घाबरले. ते अर्धी ग्रीक मध्ये राहिली. चला आपण दोघ जाऊन घेऊन येऊया. हिला नको नेऊया, ही नाक कापून टाकल आपलं. गंगे गंगे. एक गोष्ट ध्यानात ठेव, नाही तुझ्या आकणीशी लगीन करून दावलं तर नावाचं चिकट्या नाही. तू कुठं निघालीस? आबा माझं प्रेम आहे त्याच्यावर. पिरीम, आग लागली तुझ्या पिरमाला तर हो घरात. आज बस ना, घराच्या बाहेर पडायचं नाही. हा ऐकायला येत नाही. काय ग, ही साडी कोणी फाडली? मला नाही माहित. रोज तुम्हीच धुताना साड्या? हो, पण मी नाही फाडली. अस मग एवढी किमती साडी फाडायला मला काही वेळ बीड लागले की काय? एवढ्या म्हाताऱ्या झालात पण अजून कपडे नीट धुता येत नाही. पोरी, तुझी साडी फाडून माझ्या फाटक्या नशिबाला ठिगळ लावायचं नव्हतं मला. त्याच्या नशिबाच्या चिंध्या देवानच केल्या, त्याला माणूस तरी कुठवर ठिगळ लावणार? अगं तिला बघवत नाहीये. तू दीपक भोवती साहेब साहेब म्हणून पिंगा घालतीस. ते तुमच्या सुखाचा हेवा करून माझ्या नशिबाला कुटतनाला देवाचा भंग थोडाच थांबणार आहे. सटवाईने जे नशिबात लिहिलं तेच घडणार. तुमचं नशीब फाटलं म्हणून माझी साडी का फाडलीत? काय, एवढ्या किमतीची साडी आईना फाडली? नाही तर तुम्ही प्रेमाने दिलेली साडी का मी फाडली? आई, तू फाडलीस ही साडी? मी नाही फाडली.
आधीच फाटली असेल. नवी कोरी साडी आधीच कशी फाटलेली असेल? आई आज तू हिची साडी फाडली नाही तर माझं काहीच फाडलंय. चिंदा चिंदा केल्या माझ्या कालवाच्या. नाही रे, कसली नाही फाडली साडी. मला काय माहित नाही, मला काय माहित नाही. ए भास्कर, ते रडण्याचं नाटक आणि चालते हो माझ्या समोरून. चल जा, थांबा, ती बादली घेऊन जा. ए आता रडायला काय झालं? आता बाहेर जाताना नेसेला एक चांगली साडी सुद्धा नाही माझ्याजवळ. अगं एक साडी फाटली तर काय झालं? अगं तुझ्यासाठी साड्यांची माडी रचेन मी. हो, पण त्याच्यासाठी पैसे लागतात. आई मला पैसे पाहिजेत, 2000 रुपये. उसाचं शब्द बिल तू घेऊन गेलास, घरात एक पैसा भी नाही. वाणीची उधारी द्यायला भी माझ्याजवळ पैसे नाहीत. तुला कुठून देऊ बाबा मी पैसा? तिबोर माळ दे. नाही म्हातारपणी काय करायचं तुला असे दागिने? दे तिबोर माळ दे म्हणतो ना. नोकर नोकर राजा ते ऐकू. तेवढ्यान काय होणार आहे? ती माळ विकून तुझी डाळ सुद्धा येणार नाही. परमेश्वरा परमेश्वरा भाग काय करतोस? आणि छत्री काय तुझा काय करतोस? चलाट या मूर्त्या विकणार आहे मी. नको नको, घरच देवी विकू नको रे. घरच देवी विकल्या पूजा आजच्या कशाची करायची? चांदीची देवी विकून बाजारातून कागदाचे देव आणून पूजाचे, कळलं? असं कर नको माझे राजा. कागदाचे देव भरपूर बाजारात विकत मिळतात, चलाट. आली वाटत आई. बापरे, आकडीच्या वेळी आकडीची आईच आली कोंबला जेवायला. देवा मारुतराया, आकडीचं लगीन ठरावून 5 शनिवार तिला तेल घालायला पाठवणार होते. त्यातलं 2 शनिवार शिल्लक आहेत, पण आता आकडी काही यायची नाही. क्षमा कर बाबा, क्षमा कर, क्षमा कर. मारुतीराया, आता तूच आमची भेट घालून दे. तुझ्यासारखा ब्रह्मचारी ठेवू नको मला. नाहीतर तुझ्या बाजूला माझं देऊळ व्हायचं. उशीर झाला बा, कवा बसणार? निघायचं निघायचं म्हणतो, पण या घरातून निघायचं म्हणजे काही डोक्यावरच पाणी जात. नाटकाला जाऊन येतो, दरवाजा जरा वडून घे, नाहीतर तो गंगा येईल आणि त्रास देईल. कसली कसली रूप घेऊन येतो काय सांगता येणार नाही. अगं माझा ऐक, 2 घास खाऊन घे. तुला सांगितलं नव्हतं मी जेवणार नाही म्हणून? देवा मारुतीराया, बघ रे बाबा माझ्या पोरीचं कसं हाल चालले ते. भक्त मी आलोय. भक्त तू वाढली की काय? कोण भक्त? तुझ्या हाकेला आलोय. प्रत्यक्ष परमेश्वर मारुती राया. देवा भक्त असाच बसून राहा, असाच बसून राहा. आई उठ, नुसती पायाच काय पडत बसल्या? अगं प्रत्यक्ष देव आलाय ना आपल्या घरी, त्याची पूजा नको का करायला? जा आज जा आणि तेलवात नारळ नैवेद्य घेऊन ये. देवा रागू नकासा, हा जाऊ नकासा, थांबा देवा. हा घाबरू नकोस भक्त, तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत हा मारुती इथून हलणार नाही. तू मात्र लवकर हल. आणि मग आमचे देवा किती दिवसानं भेटतेस गा आकने? काय करू, माझ्या बापानं मला बंदिस्त करून ठेवलंय ना. आहे तसला तुझा तो बाप, एक दिवस गादाच घालतो डोक्यात त्याच्या बोर. बोलली माहिती गो अगं आकने, कापूस कुठं आहे ग? आव आव देवा, तुम्ही ब्रह्मचारी आणि हे पाप करताय सा. भक्ताला हृदयाशी कवटाळणं ह्या कसलं आलंय पाप? अजून पूजेची तयारी नाही, मी चाललो महाब आपल्या रामाणीच्या शूटिंगला. नको देवा, असं करू नका सा. मी शेजार तिकडे कापूस आणते की आणते आणते. कंग्या
असं किती दिवस चालायचं रे हे बघ काकणी आपलं लग्न तर लवकरच होईल तुझा बा फुकटे आणि तुझी आई पाक फुकटे या दोघांना चुलीत घालून त्यांचा जाळच करतो बघ अकने आता माझं लई जाळ करू नकस ग अकने सणसण आलो आओ आओ देवा असं काय करतायसा काही नाही अल भक्ताला मुखामृत पाजत होतो देवा पूजा करते हा पूजा करता आई नारळ आणला चल ना शूटिंगला कोपऱ्यावरच्या दुकानात आता घेऊन येते अग्ने आता आपल्याला दोघांना मोकळं रान बस 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 मी काय म्हणतो अग्ने आपण समस्व आजच्या लंका दहन या नाटकात मारुतीचं काम करणारा अभिनेता गंगाराम चिकटे ड्रेस मेकअप सह पळून गेल्यानं सदर प्रयोग आज होणार नाही या आईला याला बी पळून जायला आजच टाइम मिळाला का कोण पार्वती बरं झालं बाई तुम्ही भेटला साते काय झालं अहो एक चमत्कार घडलाय चमत्कार आपल्या घरात प्रत्यक्ष हरमार मारुती राया प्रसन्न होऊन आले काय म्हणते हा हा मारुती राया प्रसन्न होऊन आपल्या घरात वय वय काय हो आईला तो गंगाराम चिकट्या मारुती बनून तर आपल्या घरी गेला नसेल चल रावण आला रावण आला रे देवाला जाऊन येते लवकर या कापड किती मळे खुर्चीच धुवून टाका आल्यावर हो आल्यावर धुते खासरुड मेली हिरडी इतका छळ करतोय आपण पण घरातून जायला तयार नाही म्हातारी तिच्यावर असा आरोप घालायला हवा की ती घर सोडून गेलीच पाहिजे अनिता मला थोडी खरेदी करायची आहे दीपक साहेबांनी दिलेल्या पैशातून मला थोडे पैसे देतेस हो देते ना बाई प्रसाद घ्या ना उठा ना खुर्चीचं कापड काढते या वाड्यात आपल्या चौघांशिवाय दुसरं कोणी नाही हो ना अनुसया बाई तुम्ही तर नाही घेतले ना पैसे मी कशाला घेऊ मला कशाला लागतात पैसे दीपक साहेबांनी देव आणि माळ विकून ते पैसे दिले होते मला बघवलं नसेल हिला नाहीतर काय आई मला तर वाटतंय हिनं चोरले असतील ते पैसे नाही ग पोरी मी नाही चोरलं पैसे दीपक शप्प सांगते मी नाही चोरलं तुझं पैसे आता बघूया की कुणी चोरले ते अनिता तिचं सगळं सामान बाहेर घेऊन ये हो खरंच मी नाही चोरले पैसे आता घोडं मैदान लांब नाही आता कळेलच की कुणी चोरले ते आई अगं हेच ते पैसे
हेरडे बोल की हे पैसे कुठून आले खरच मी नाही चोरलं तुमचं पैसे खरं सांगते मी नाही चोरलं तुमचं पैसे नाही चोरले मग काय आम्ही ठेवले त्या गाठुड्यात साहेब तुम्ही दिलेले पैसे तुमच्या आईने चोरलेत दीपक मी नाही रे चोरलं पैसे मग हे पैसे तुझ्या गाठुड्यात कसे आले बोल मला काय भी माहिती नाही माझ्या पोराचं पैसे मी कशाला चोरू चुप अनिता जळतं लाकूड घेऊन ये जाऊ द्या ना दीपक साहेब बस माय लेकरात भांडणं कशाला उद्या लोक आमच्या नावानं बोंबल लोकांना कळू दे आईचं काळीज आईच्या आतड्याचा फास पोराचा गळा घोटत होतो हे कळलं की थोबाडा बंद होतील त्यांची घ्या आई या अग्निवरती हात ठेवून शपथ घे तू चुप राहा आई तू पैसे चोरे नशील तर घे शपथ तुझे ते पापी हात अग आई आई ग चला मेरे लाकू माझा माझा पाय शांत शांत हो या चटवी ना मुद्दाम टाकलं लाकूड माझ्या पायावर आय ग आय 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 खूप बसले ग तू ही बसा इथे बस ना खूप बसले बस ना तू आय ग देवा देवा आय मला उठवा आई अनिता आई मला हात देव हात तो कोणा माझ्या अंगाला आई 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 कोणी काढला हारूळ मी काढला होता मी नेहमी बसते ना या खुर्चीत बघवलं नाही हिला मुद्दाम काढला रूळ आई का पण द्यायचं होत म्हणून काढला होता मला माहिती आहे तुला बघवत नाहीये गडद्वेष करतायत नाही म्हणून छुपा कावा करतेस काय पण याद राख पुन्हा असं करशील तर त्यावेळी तुला क्षमा करणार नाही हट अनिता हा कोरा स्टॅम्प कालच त्या थेरडीच्या नावचा आणलाय माझं काम झालंय आता यावर सही घेण्याचं काम तुझ पण आई मला वाटतं हे काम दीपक रावांच्या कडूनच करून घ्यायला हवंय काहीतरी कर पण एकदा कर काय अनिता काय बोलणं चाललंय बायलेकींच काही नाही आपलं सहज काय चालणार नाचणार निला आपल्या भवितव्याचा विचार करावा लागतो जोपर्यंत ही इस्टेट माझ्या नावे होत नाही तोपर्यंत माझ्या भवितव्याची खात्री वाटत नाही मला एवढं चल पान दे मला चल नाही अगोदर या कोऱ्या स्टॅम्पवर तुमच्या आईची सही आणि मगच पान दिले या कोऱ्या स्टॅम्पवर आईची सही देतो त्यात तुला काय लिहायचं दिले आई ए आई ए आई आई जायला मेली का काय ए आई हे बघ तू मेली तरी सरनात न उडून काढील तुला ए आईला झोपले काय आई ए आई झोपेचं सोंग घेऊन पडली काय आई चल अरे
बापा कुठे रे सांगतो ना उठ अरे चल जो एक राजा अरे पण सांग रात्रंदिवस झोपती नसते चल आई गो देवा नको रे आई गो आई आवाडा जमीन जमला सगळा माझ्या नावरती करून पाहिजे मला नाही नाही तुझ्या असल्या उधळा गुणामुळे मी तुझ्या नावे करून देणार नाही माझ्याच नावे ठेवणार आहे मी सही करणार नाही यायला आई आहेस की कसं आहे कर सही अप्पलपोटी स्वार्थी आई आहे का सोंग काय लुच्ची आहे बाई स्वतःच्या पोरापेक्षा स्वतःच्या सुखाचा विचार जास्त दीपक साहेब मला वाटतं गंग्या हिच्या पोटचा असणार तुम्ही पाळलेले असणार म्हणून एवढी पातळ माया नाही नाही दीपक माझं पोर आहे माझ्या पोटचा गोळा आहे माझा रक्तवासाच आहे तुम्हाला खरं वाटत नसेल तर आता तो कागद करते मी सही करा सही याला म्हटलं आईचं प्रेम या आता झालं ना तुमच्या मनासारखं घ्या आता पा धनी काय दिस बघायची आली धनी आपलं पोर आपलं पोर आता आपलं राहिलं नाही धनी भरल्या घरात असं रडायला काय झालंय कोण मेलं नाही इथं मला रडू द्या हो मला रडू द्या माझी ऊर फुटायची आली आहे माझ्या रडण्याचा तुम्हाला काय त्रास आहे माझ्या घरात रडते माझ्या घरात तुझ्या घरात आता हे घर तुझं नाहीये आमचं झालंय इथं राहायचं असल तर कुत्र्यासारखं राहायचं आवाज ना करता समजला निरंजन बेटा रामानंद बोल गंग्या गंगे तुझ्या गंग्या काय चुकलो प्रेमानंद महाराज प्रेमानंद महाराज बोला प्रेमानंद महाराज राम्या मला एक सांग या दाढीत मी ओळखू येतो का रे तू तर बसवी महाराजासारखं दिसतोय तुम्ही दिसतोय ना मग माझं एक काम कर काय कर हा वेश काढून टाक आणि दुसरा घाल हा आणि मी सांगतो त्या कामावर जा व्यवस्थित काम कर नाही तर वाघ फेकून मारीन हा इकडे इकडे अच्छा पाचा इकडे काय तुझ्या अच्छा दाढीची केस कुठं कुठं जाते कोण हे बघा माझा पैलवान आणि तुमचा नट राहू दे बाजूला आपल्या अशा हट्टापायी पोरगीचं लगीन जमाना झालं या कुठं अग मग काय करायचं म्हणतीस एखादा चांगला मिळवता पोरगा बघून उरकून टाकावं म्हणते नाहीतर अशानं पोरगी कोणाचा तरी हात धरून पळून जायची नमस्कार या काय चाललंय नवरा बायकूच नाही अजून चालत नाही आताशी रांगायला लागलंय आमचं नशीब हो काय राव कोड्यात बोलताय अहो जरा सरळ सांगा की अरे बाबा पोरीचं लगीन कुठं जमण्याचं झालंय असं हा मग असं करा कसं करू आपल्या गावाबाहेर प्रेमानंद बाबा नावाचा मोठा साधू महाराज आलाय अहो त्याच्या पायावर पुरीला घाला अहो झटक्यात लगीन लागून जाईल हा तुम्ही त्याच्याच पायावर पडला होता का तर अगं बाई खरंच अहो आपण बी जाऊया ते प्रेमानंद बाबांच्याकडे जय प्रेमानंद बाबा बाबा मी कुणाचा बाप नाही मला कुणी बायको नाही मला कुणी मुलं नाही बाबा आम्ही तुमचे भक्त मी कुणाचा भक्त नाही माझे कुणी भक्त नाही बोल भक्त तसं नाही बाबा आम्ही तुमचे भक्त हो तुमची कीर्ती ऐकून आम्ही इकडे आलो अग्ने पाय पड बाबांच्या सदा सर्वदा योग पुतळा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा मना सर्वता पाप बुद्धी नको रे रघुवीर समर्थ समर्थ बोल समर्थ आपला बोल भक्ता कशासाठी आलाय इथं पोरीच्या लग्नाचं कुठं जमणा बाबा हो आपल्या आशीर्वादाने कुठं जमतंय का बघावं म्हणून येण्याचं प्रयोजन आतापर्यंत बाबानी 1250 लग्न केलीत म्हणजे एवढी लग्न करून बी तुम्ही बाल ब्रह्मचारी मूर्ख बालक मी लग्न केली नाही मग दुसऱ्यांची लग्न लावली असं असं तुझ्याही मुलीचं लग्न लावून देईल
हाथ बघू तुझं एक लग्न झालंय ना परत परत का हात दाखवतो बेटा हात बघू इनामिनाटी का डालडा ना डबा मका नका गो रम पंपो रम पंपो अरे हे काय चाललंय काय नाही हात बघडा पूर्वी महाराज मंत्र म्हणतात असं चालू दे ओ तुझ्या मुलीच्या लग्नाचा योग मला कठीण दिसतोय तुझ्या मुलीसाठी तुला दिव्य करावं लागेल अरे पुरीच्या लग्नासाठी आम्ही काय बी करायला तयार आहोत काय बीबीचा तुझ्यावर कोप झालाय तेव्हा तिला ताबडतोब चार पायांचे दोन जीव दे म्हणजे करवार बाईचा बळी द्यावा लागल होय तो सुद्धा मसोबाला आणि तसं केलं नाही तर तुमच्या मुलीचं लग्न होणार नाही पण बी नाडवा आला तर तुमची मुलगी कुवारीच राहील मसोबा तिचाच बळी घेईल आम्ही सगळं करायला तयार आहोत ठीक आहे उद्या रात्री मसोबाला बळी द्या जावं बळी देवम मला वाचा अनिता अहो पण असं झालं तरी काय रमेश रमेश आणि त्याचे मित्र माझ्या मागे लागलेत त्यांना सांगू नको मी इथे म्हणून
तुझ्यासाठी. अगं ते गुंड आले म्हणजे आपल्याला सुद्धा मारतील. चल नको. चल 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 मला सांग ना. हा तुम्ही कशाला येताय? आई आई आज मी वाचणार नाही. आई मला ते मारतील. आई आई मला वाचव. आई चल राजा तुला कोणी मारणार नाही. चल मी तुला लपवते. चल चल मी असताना तुला काय भी होणार नाही. तू घाबरू नको राजा. चल लवकर थांब. आले थांब थांब थांब. इकडे लप. ये ये न इथे लप. चल चल नको तिकडे लप. काय गए थिरडे अच्छा कुठे कुठे त्यानाचा त्या त्याना त्या कालच कोल्हापूरला गेले. काय तिथे पहिला सांग आणि तो नाच सोड म्हणाव. सारेला जित्त सोडणार नाही आम्ही. काय म्हणतोय मी? काय झालं रे रम्या? सगळा वाडा शोधला पण दिप्याचा काय पत्ता नाही. रम्या पाठीमागचं दार उघडं आहे. मला वाटतं तिकूनच पळून गेला असेल. चला साल्याला सोडू नका. चला साल्या. देवा काय करू? देवा माझ्या पोराला वाचू देवा. चला रे तिकडे छोट तिकडे बघ. बघ साल्या तिकडे बघ. तिथे बघ. खूप सा गवतात तलवारी. Yeah.
बर झालं बाई, देवाची कृपा तुम्ही वाचलात. खरंच काही सुद्धा झालं नाही हो तुम्हाला? असं कसं झालं? असं कुणी आग लावली? कुणास ठाऊ. अहो तिकडे काय बघताय? इकडे बघा की माझ्या पोरीचे रडून रडून डोळे किती सुसलेत. तुम्हाला काही झालं असत तर आम्ही पुढाच्या तोंडाकडे बघायचं होत. अनिता, अगर अडतेस काय? केवढ्या मोठ्या संकटात वाचलो मी. अगं गप वरडू नका, थोडा वेळ बरं वाटेल. थांब, अगं गप म्हणतो तर. आता बघ दुसरीकडे. तू काय खालायस? दिसत नाही का लोणी घेऊन आलोय? आम्ही घरात लावणारच होतो लोणी. तोंड बघा. आमच्या घरात तोटा नाही लोण्याला. मड्याच्या टाळूवरच लोणी खाणार आहे तुम्ही, दुसऱ्याच्या जखमांना काय लोणी लावणार? एवढा करण्याचा अवतार आहे तर घेऊन जा की तिला. गंगाराम, उगाच भांडून नकोस. अगं बाई, माझ्या कॉटवर झोपली ही, उठ उठ तिथून आधी. हा बाई, तिला खाटेवरून उठवणाऱ्या तुम्ही कोण? काय अधिकार आहे तुम्हाला? तिच्या नवऱ्याची खाट आहे ती. गप बसाई तू.
रात्रंदिवस मेहनत करून वाडा बनवला तो भी बळकावला स्वतःच्या पोटाला चिमटा काढून पोराला वाढवला तो पण आपलासा केला आता अशा अवस्थेत तिला घाटवर उठवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे गप्र बाबा अगुबाई माझ्या आईचा अपमान येऊदी साहेबांना सांगतेस मी अरे जा पुरीच्या मागे गोंडा घोळणार ते हांडग्याला यो गंग्या घाबरत नाही आई तू खाटवर न उठायचं नाही गंग्या नको बाबा उगाच भांडण नको मी झोपल कुठेतरी कोपऱ्यात हे बघ आई तुला माझी शपथ आहे या खाटवर न उठायचं नाही गंग्या लेकराची शपथ घालून आईच्या काजावर आपत आणतो सोयर जा जा चल जा माझ्या डोळ्यासमोरून चालतो 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 हे बघ मी चाललो माळावरच्या म्हसोबाकडे खड्डा खणाया तुम्ही खड्डा काढी पतू जाधवीला सांचाला घेऊन येते ए पण ती गरवार आहे ना व हा चांगली 7.5 महिन्याची गरवार आहे असं तुम्ही जावा पुढे खड्डा काढा हा मी चाललो बघ हा कुठल्या केसाची दाढी बनवली कुणा पायला लागली केस उपटूनच काढतो सगळी आकडीचे केस आकडीचे केसाची दाढी अरे वा 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 छान छान दाढीचे केस नव्हे आकडीचे केस म्हणजे काय म्हणजे आपलं प्रकरण यशस्वी होणार ते काय तो कधी फुकते जादूच्या शांताला मुंजोबाला बळी देणार आहे काय सांगतोस काय ते शांताच्या घरी कसं कळणार काय काळजी करू नकोस ती सगळी व्यवस्था मी केलेली आहे अरे जादू इथे यायलाच निघालाय तू पोझिशन घे महाराज महाराज आशीर्वाद द्या महाराज आशीर्वाद द्या लेकराला बोल बेटा तुझ्यावर काय संकट आले संकट माझी बायको गरज मोठं संकट आतापर्यंत 6 मुली झाल्या त्यात माझा काय दोष या खेपेस तुला काय पाहिजे बालका मुलगा द्या महाराज दिला मी होणार होणार बायको गरोदर आहे महा मुलगा पाहिजे महा मुलगी नको महा 6 मुली झाल्यात महालेका तुला या खेपेस मुलगाच होणार पण तो मुलगा तुझ्या बायकोच्या जीवावर उठणार असं काय घडणार काय घडणार घडतंय आज रात्रीच घडतंय कुठं कुठं रे हा ते मसोबाच्या देवळासमोर एक खड्डा खणला जातोय तुझ्या बायकोच्या मापाचा जबगत काय बसलाय जाऊन तिला वाचव जा 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 नक्कीच याची बायको आहे ना आपल्याला खड्डा जायला लागेल तुम्ही चल लवकर चल चल अटपा अटपा लवकर माझं धनी गेलात पीरमानंद बाबाकडे हा ते यायच्या आधी मला जायला पाहिजे अगं 5 मिनिटाचं काम आहे हो 5 मिनिटं झाली ये ये लवकर ये सांभाळनी हा सांभाळनी तिला धरा तुझ्या जीवाचा किती एवढं सगळं चाललं सांभाळ ये ये खाली ये ये पूजेचं घ्या हो बस बस आओ पूजेचं घ्या पूजा कर बाई पोरगा व्हायला पाहिजे ना हो पूजा कर पाहिजे ना हो पूजा कर हा पूजा कर हा चालू दे तुझी पूजा चालू दे पूजा तुझ्या आणि हा थोडस हळद कुंकू भी टाक त्याच्यावर हा काय चाललंय एक मान बसून राहा नाही तर खोर घालीन टाकी गारो बसून भिंड काढायची अरे चौकात नेऊन याला मारा मारा ले मारा गारो पाटील आपल्या गावात गुन्हा करणाऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे याला
थांबा 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 मारू नका माझा ऐका थांबा केळ मला केळ तुम्हाला टोमॅटो अरे वा अग्नि घे ना तू पण घे आणखीन केळी असं तर मला माझा ऐका केळं आलं चप्पल हे बघा ती कोणी मारली असेल ना तर दुसऱ्या पायची द्या म्हणजे वर्षभर बघायला नको दुसरी द्या ना दिली उधार आहे तुम्हाला सांग्या तो बाजूलो आम्ही त्याला ठेचून मारणार मारा ठेचून मारा पण आधी यांनी काय गुन्हा केला ते सांगा काय माझ्या बायकाला पुरून म्हणजे मला बळी देणार होता देणार होता म्हणजे दिला नाही आणि न केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा करणं हा कायद्यानं गुन्हा आहे नाही तुम्हाला यांना शिक्षा करायची असेल तर करा पण त्याआधी या जाधवाच्या बायकोला पुरा आणि मग शिक्षा द्या आहे तयारी हे योग्य होणार नाही योग्य होणार नाही मग यांना शिक्षा करणंही योग्य होणार नाही कुठला तरी दाढीवाला बाबा गावात येतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही यांना शिक्षा देता अरे हे कृत्य म्हणजे गावाला काळीमा फासण्यासारखं आहे काय काळ्या आपल्या पाटील खरंच हे कृत्य गावाला काळीमा फासणार आहे असं करून चालणार नाही गावकऱ्यानो आमच्या मनासारखा जावे आम्हाला पाहिजे होता आज ह्यो मिळाला अकरी वरे 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 बापाला लास्ती चपला घातल्यात ना गळ्यात म्हणून वरे 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 अगं लास्ती कशा वरे 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 काय वरे वरे कबूल झाली तो पण ये वर अमलाकर जरा यो अंत काय धरणार काय धरणार गावकऱ्यांना सांगू का सगळं हां सांग सांग सांगू गावकऱ्यानो या कधी फुकट्याने शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ती शिक्षा म्हणजे चालेल काय शिक्षा गंगा गंगा आवर लोकांना पायात घाला पायात घाला आणि ती शिक्षा म्हणजे यांनी मला घर जावई करून घेतलं पाहिजे आहे कबूल नाही कबूल वाहना काढा रे कबूल आहे कबूल आहे कबूल आहे लवकर लवकर अग्नि उभी राहा कबूल झाले तो पण हे अंतरपट अंतरपट धरा सोडाल मध्ये हा बुंदू रे इकडे कुठे उभी राहा शुभ मंगल सावधान आली लग्न गाठी जमी बनावरा काय झालं काही नाही तुमच्या समोर नाचून नाचून खूप पाय दुखताय थे माझे ऐक खरच खूप पाय दुखताय थे माझे साला तुझा नकार ऐकून आपला नशाच उतरला आणि तर तू झोप येते मी आईला बोलवतो आई ए आई काय रे आयता घेऊन रात्रंदिवस झोपते नसते चलो काय करू रे पाय दाब आणि तसे मी आय आहे तुझी मोलकरी नाही या घरात राहायचं असेल तर मोलकरी म्हणून राहावं लागेल चलो चल दिवसभर काम करू करू थकली कसले काम करते काम केल्याने काय माणूस मरत नाही खरच खूप दुखताय तो पाय माझे दाब म्हणतो ना आई आई लगीन केलंय मी तुझ्या सुनेला घेऊन आलो तुझा आशीर्वाद घेण्यासाठी भाकर तुकड तळल्याशिवाय आत येऊ भाकरीचा तुकडा भाकर तुकडा आणायचं विसरलीस मी काय गरज नाही त्याची ती काय सक्की सून नाही या घरची गंगा अरे या घरात एका भाकरीच्या तुकड्याला मी महाग झाली रे गंगा आई माझ्या आयुष्यावर ना तुझ्या आयुष्याचा भाकरीचा तुकडा केव्हाच वाळवून टाकलायस काही गरज नाही त्याची ये माझे राजा ये माझे बाळ आई खरंच खूप दुखतात माझे पाय आई स्वतःची सूड इकडे वेदना भरते आणि तू परक्या सुडीचं कौतुक करतेस नाचणाऱ्या बाईचे पाय आईला चेपायला सांगतोस
आणि त्या छिनाल बाईच्या नादी लागून बाईल फाड्या झालास आणि स्वतःच्या आईला दाई केलंस, लाज नाही वाटत तुला? लाज माझ्या घरातून माझी लाज काढायचं काम नाही. माझ्या बापाचं रक्त नाही तुझ्या अंगात की आईने जन्म दिला नाही तुला. अरे जन्म दिला नसला तरी तिचं दूध पिऊन माझ्या जीवनाचं अमृत झाले आणि तू मात्र तिचं दूध पिऊन नागाचं विष ओकतोय. हरामखोर दीपक. आई तुझी शपथ मी पुन्हा कधी कधी मारणार नाही दीपकला. आपण भांडायला नाही आलो इथे कन्या. आमच्या घरगुती भांडणात तू तोंड घालू नकोस. जा चालतो इथून. ठीक आहे, आम्हाला आशीर्वाद दे. सुखी रा. येतो आम्ही. कन्या कन्या पोरा मला माफ कर. मला माफ कर माझा नाइलाज आहे बाबा. आत्ती या घरात राहायला आलो नव्हतो आम्ही, फक्त आशीर्वाद घ्यायला आलो होतो तुमचा. तो मिळाला मनाला लावून घेऊ नका. येतो आम्ही. पुरी माझी गुणाची बाय माझ्या पोराला सांभाळ. माझ्या पोराला सांभाळ. वा छान. घ्या पान. का तुझ्या हातानं? अस माझ्या हातानं हवं असेल तर. आलं लक्षात. ए नुसत्या पानानच ओठ रंगवणार आमचे? ओठाने रंगवायचे असतील तर. आलं लक्षात, म्हणजे पानापेक्षा लिपस्टिकला पैसे जास्त. अनिता लाज नाही वाटत परक्या पुरुषाशी अशी गोष्टी करताना? तो धंदाच आहे आमचा. नोट ठेवून ओठाला ओठ लावल्याशिवाय पोट भरत नाही आमचं. पण हे माझं घर आहे, कोठी नाही. अगं चांगल्या घरची सून व्हायला आलीस आणि भलतेच गुण उधळायला लागलीस. परक्या पुरुषाची या घरात यायची बिशाद नव्हती, पण एक तू आणि तुझी आई आली. माझ्या पोरासाठी सगळं सगळं सहन केलं, पण यापुढे बाहेरच्या पुरुषाने येऊन तुझ्या बरोबर दंगा मस्ती केलेले मी कधीही सहन करणार नाही. रमेश चालता हो इथून. उठ. थांब रमेश, तो जाणार नाही. रमेश चालता हो माझ्या घरातून. चालता हो म्हणते ना, चालता हो. अनिता बाजार बसवीचे धंदे करायचे असतील तर माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता चालती हो. मी एक तर तू या घरात राहशील नाहीतर मी तर राहीन. बघूया कोण राहते ते. एक अंगे काय आणलंस? पेपर. पेपर पेपर भरलं तुला? पेपर वर्तमानपत्र, ज्यात खऱ्यापेक्षा खोट्या बातम्या जास्त असतात त्याला पेपर म्हणतात. ए मग मला वाचून दाखव की. तुला वाचून दाखवू? दाखवते ना. आडाणी कुठली. एका स्त्रीवर 10 जणांचा बलात्कार. ए बलात्कार म्हणजे काय? बलात्कार म्हणजे काय असतं ते बघ. हे बघ उगत मध्ये मध्ये फाटे फोडू नकोस. आईचा मुलाकडून निर्गुण खून. आकणे मला आईची काळजी वाटते बघ. सारखी आईची आठवण येते. माझ्या तुझ्या आईला काय झाड भरले ग? ती चांगली खाऊन टमटमीत आहे. माझ्या आईला दीपक नीट वागवत नसेल मला नाही वाटत ती तिकडे सुखी असेल म्हणून. आकणे आता आपलं लगीन झाले नव, आपण तिला आपल्या घरी घेऊन येऊया. मी काय तुझ्या शब्दा बाहेर आहे. पर आती येतील का? येईल. आपण प्रयत्न तर करू, पुढचं पुढे बघू. चल. तरी मी तुला सांगत होते, नाश्ता नेणं कुंकवाच्या लेण्याची हाव धरणं म्हणजे दुर्दैवी जीवनाची आस धरणं. पटले मला, म्हणून तर हे घर सोडून जायचंय आपल्याला.
अनिता काय चाललंय हे? अरे मला सांगायचं नाही का? अरे सामानाची बांधाबांध का? काय झालं ते तरी कळू देत. आमच्या गावी राहायला जायचंय आम्हाला. का? मी सून म्हणून पसंत नाही तुमच्या आईला. या घरात नाच गाणं आवडत नाही तिला, म्हणून घराबाहेर जायला सांगितलं तुमच्या आईने आम्हाला. काय कुठे आहे ते? बसली आहे स्वयंपाकघरात. आई आई या घर सोडून का चालल्यात? काय विचारतोय मी? अरे परक्या गड्या मोर पदर ढळला तर गावभर वावडी उडायला येळ लागत नाही. स्पष्ट काय ते बोल. अरे ह्या अनितानं त्या रमेशला आज घरात घेतलं होत. काय? हो आपल्या हातानं त्याला पान भरवलं. आई अरे एवढंच नव्हं तर तिनं त्याच्या तोंडात तोंड घातलं. खोट साफ खोट आहे सगळं. मग खरं काय? मी रमेशला घरात घेतलं हे खरं आहे, मी त्याला पान भरवलं हेही खरं आहे, पण त्याच्या तोंडात तोंड घातलं हा मात्र आरोप आहे माझ्यावर. दीपक आपल्या प्रेमा शपथ सांगते, मी रमेशला घरात घेतलं ते फक्त तुझ्याशी केलेलं वैर त्याला विसरावा म्हणून. पण एका अटीवर तू कबूल झाला, त्याला शेवटचं पान खायचं होतं माझ्या हातून. मी त्याला पान भरवलं हाच माझा गुन्हा, पण तुझ्या आईला मात्र तेवढंच कारण हवं होतं. वाटेल ते बोलली मला, माझ्या थोबाडत सुद्धा मारली, आता कशाला राहू या घरात. चल आई चल. थांबा. आम्ही नाही थांबणार अनिता. एका अटीवर थांबेल, एक तर तुझी आई या घरात राहील नाहीतर आम्ही तर राहू. आई स्वतःच्या सुनेच्या आबरूवर अशी चिकलफेक करताना लाज नाही वाटली तुला? अरे चुप, एक शब्द बोलू नकोस. चल चल जाऊ या घरातून. चल. माझ्या नवऱ्याच्या घरातून मी बाहेर पडणार नाही. ए थेरडे, हे घर आता तुझंही नाही आणि तुझ्या नवऱ्याचंही नाही, हे घर माझं आहे. तू जात नसशील तर तुला मी या घराच्या बाहेर काढतो. आणि त्याला बदनाम करतेस काय? दीपक दीपक अरे काय केलंस तू? अरे चार भिंतीत असलेली भोसले घराण्याची आबरू तू आज चव्हाट्यावर आणलीस. अरे भोसले घराण्याची तुला एवढी चाळ आहे तर घेऊन जा तिला तुझ्या घरी. अरे नाहीच, तुझ्या सारखा नाचणाऱ्या बाईच्या मिठीसाठी आईला विसरणार नाही मी. मग ने तिला आणि बायकोला सोडून आईलाच मिठ्या मारत बस. दीपक आई तुझी शपथ मी पुन्हा कधी कधी मारणार नाही दीपकला. अरे दीपक इतका नीच असशील असं वाटलं नव्हतं. अरे बायकोच्या मिठीत काम असतोय पण आईच्या मिठीत राम असतोय. एक गोष्ट लक्षात ठेव, तिन्ही जगाचा स्वामी तो भी आई विना भिकारी होता. एक वेळ अशी येईल आई आई म्हणून स्वतःचा डोसका भिंतडणार आपटशील पण तुला तुझी आई मिळणार नाही. अख तुला पोटच्या पोरानं धिक्कारलं असलं तर यो धर्माचा पोर आहे, तुला कधी अंतर देणार नाही. चल अनिता. ए अनिता. आता पुन्हा आपल्याला बैठका चालू करायला हव्या. अगं पण दीपकला कसं आवडेल ते? किती प्रेम करतोय तो माझ्यावर. त्याच्या आवडीनिवडीचा विचार करू नकोस, आपल्या जीवनाचा विचार कर. अगं भिकाऱ्याच्या झोळीतील मुठभर तांदुळानं पोटाचा प्रश्न सुटत नाही. ते खरं आहे ग, पण ते लग्न करणार आहेत माझ्याशी त्याचं काय? हे बघ तू असं कर, त्याच्याकडे असं काहीतरी माग की ते त्याला देता आलं नसलं पाहिजे. साप तर मेला पाहिजे पण काठी मात्र मोडली नसली पाहिजे. अगं पण काय मागू, आहे तरी काय आता त्यांच्याजवळ? हे बघ घाबरू नकोस, तुला हे करावंच लागेल आणि जर तू हे केलंस
तरच आपला पुढचा मार्ग मोकळा होणार. अरे वा, ऐका आपण दोघ एका ताटात जेवूया. अरे तुम्ही नवरा बायको जेवा एका ताटात, मी वाटते. चालायचं नाही, आमच्या घरात सुनेनं सासूची सेवा केली पाहिजे. तू खा आणि मला पण भरव. अरे पण पण नाही बिन नाही, एक तर लय दिवसांनी तुझ्या आजच्या दोन घास खायची इच्छा झाली आणि तू नाही म्हणतीस. वय हे बघ, तू मला भरवलं नाही ना, तुम्ही जेवणारच नाही सांगून ठेवतो. तू नाही ऐकायचंस. आता तू तू खा तू खा. अग खाकी कसला विचार करतीस एवढा? दीपकचा जेवला की नाही कुणास ठाऊ. आत्ती, ज्याला तुमची काळजी नाही त्याची कशाला काळजी करता तुम्ही? पुरी, तुला नाही कळायचं. तू आई झाली म्हणजे तुला कळल आईचं काळीज काय असतंय ते. ते मरू दे, तू आधी खाऊन घे बघू. घे 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 म्हटलं तर. गिरवतच नाही बघ, आजपर्यंत त्याला जेवायला घातल्याशिवाय कधी जेवली नाही मी. कुणास ठाव जेवला की नाही माझा दीपक. अनिता काय करतेस? काही नाही. इकडे ये ना. नाही, इथं झोपायचंय मला. घराच्या बक्षीस पत्राबद्दल आज पर्यंत न मिळालेला बक्षीस मिळणार म्हणायचं. उकडते म्हणून कपडे काढलेत मी. अनिता अनिता, तुझ्या उघड्या अंगाची लाख लाख चुंबन घ्यावीशी वाटतं. हा काही चावटपणा? चावटपणा नाही राडे, प्रेम देवतेची पूजा करतो या ओटांच्या फुलांनी. दीपक दीपक. अनिता, आज पर्यंत तुम्हाला एकदाही जवळ येऊ दिलं नाही, पण आज. नाही नाही दीपक, आपलं लग्न झाल्याशिवाय तेवढं नाही करायचं. उद्याच करूया की लग्न. पण मला तुझ्या प्रेमाची परीक्षा बघायची आहे. अनिता, माझी काय परीक्षा बघतेस? अगं तुझ्यासाठी माझं काळीज सुद्धा द्यायला तयार आहे. पण मला तुझं काळीज नकोय, मला हवाय तुझ्या आईच काळीज. अनिता का काय झालं? आईच काळीज मागताच प्रेम आटलं की काय? सोड म्हणते ना, माझं मागणं मान्य केल्याशिवाय मी तुझे कधीच होऊ शकणार नाही. तुझ्यासाठी माझ्या आईच काळीज सुद्धा दे. दीपक, आधी तुझ्या आईच काळी. आई बाळा, राजा किती दिवसांनी आलास? राजा. आई आई मला माफ कर. आई आणि त्याच्या नावे लागून मी तुला फार त्रास दिला. मला माफ कर आई, मला माफ कर. पाय सोड. नाही आई, तू मला माफ केल्याशिवाय मी पाय सोडणार नाही तुझे. बर बाबा, माफ केलं. चल उठ. चल, तुझ्याशिवाय जीव नकोसा झाला होता. अच्छा बाळा 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 बाळा, तू किती खराब झालास रे माझ्या राजा. हे काय आई, तू अजून जेवली नाहीस?
नाही रे, तुझ्या आठवणीनं घासच गिळवत नाही बघ मला, मून अंथरुणावर पडून होते. ये राजा, मी तुला माझ्या हाताने भरवते, ये. नाही म्हणू नकस, फक्त दोन घास खाऊन घे. आता लई बर वाटते बघ मला, माझ्या हातानं मी तुला खाऊ घालते ते. अरे पोर किती भी मोठं झालं तरी आईला ते लहानच असते. कधी कधी वाटत तू उगाच मोठा झालास, लहान राहिला असता तर लई बरं झालं असत. मी रोज तुला माझ्या हातानं भरवलं असत. तू मोठा झालास आणि माझ्यापासून दूर गेलास, तू कुठं बी असलास तर माझं मन तुझ्या जवळच असणार. कुठं भी गेलास तर माझं मन तुझ्यातच गुंतलं. कुठं भी राहा पण सुखी राहा बाबा, आईला आणि काय पाहिजे. आई, अगे आई कुठे आहेस तू? आई आई काय केलंस तू या आई? अब चोर एवढी रुसली जाई. आई आई बोल ना, आई बोल ना, बोल. आई आई बोल ना, का बोल, आई बोल. दीपकला सांगायला हवा. अनिता, 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 घे. पूर्ण विचार करूनच बोलते मी, तुझ्यासारखी अविचारी नाही. अरे अरे, आज माझ्या प्रेमासाठी तू तुझ्या आईचं काळीच कापलंस, उद्या उद्या माझ्या ऐवजी दुसरीवर प्रेम बसलं तर कसा या? तू माझं काळीच कापायला कमी करणार नाहीस. जिनं तुला जन्म दिला
पाना पाजला नाव माकू घातलं तिचा आज तू माझ्यासाठी खून केलास आणि मी मी तर तुझ्या आयुष्यात आलेली एक नाचणारीन बाई आहे जन्मदात्या आईचा खून करायला जो घाबरला नाही तो ठेवलेल्या बाईचा खून करायला कधीच मागे पुढे पाहणार नाही नाही आणि जर मी असं करणार नाही मी लग्न करणार आहे तुझ्याशी लग्न आईच काळीज चिरणाऱ्या काळीज नसलेल्या माणसाशी लग्न करणे इतकी मूर्ख नाही मी आपलं लग्न होणं कधीच शक्य नाही समजलं पोरी अनिता माझ्या पोराला असं जितकं नकोस खूप हट्टी आहे तू मी होती तेव्हापर्यंत सांभाळा मी त्याचा हट्ट आता मी या जगात नाही मग तुझ्याशिवाय कोण सांभाळणार माझ्या बाळाला पोरी आता तूच त्याला आधार दे त्याच्याशी लग्न कर त्याला सांभाळ पोरा गंग्या तू माझा पोटचा पोर नसलास तरी दीपकचा पाटचा भाऊ आहेस त्याला असं चिट करू नकोस त्याला सांभाळ माझ्या राजा आई 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 दीपक दीपक आता तरी कळलं नव्हतं तुला आई श्रेष्ठ की बाई अरे तुझ्या आईचा आत्मा अजून घुटमळतोय तुला सुखी पाहण्यासाठी आता तरी कळलं नव्हतं आईची माया काय असते आई मी तुला जाणलं नव्हतं नाचणाऱ्याच्या प्रेमानं व्याध झाला तो आहे आई मला माफ कर आई मला माफ कर आई मला माफ कर असं होत माझ्या आईचं प्रेम एका कवडी मोल नाचणाऱ्या स्त्रीच्या प्रेमात उतावळा होऊन खून केला मी माझ्या आईचा तिच्या मातृप्रेमाचा मी कोणी आहे एक क्रूर खुनी साहेब मला भाषी देऊ नका साहेब मला भाषी देऊ नका मरायचं असताना साहेब तर पोलिसांच्या स्वाधीन होण्याआधी मी आत्महत्या केली असती पण नाही पण मला फाशीपेक्षा एक क्रूर शिक्षा हवी आहे साहेब मला फाशीपेक्षा एक क्रूर शिक्षा हवी आहे तिची भोगताना ती भोगताना प्रत्येक वेदने कडी मला माझ्या आईची मला माझ्या आईची आठवण आली पाहिजे मला माझ्या आईच्या प्रेमाची आठवण आली पाहिजे साहेब मला भाषेची शिक्षा नकोय साहेब मला भाषेची शिक्षा नकोय मला माझी आई पाहिजे साहेब मला माझ्या आईचं प्रेम पाहिजे साहेब ऑर्डर ऑर्डर मिस्टर दीपक भोसले भावनांना आवर घालून न्यायदानास मदत कर तुला तुझ्या बचावासाठी वकील द्यायचा आहे का न्यायाधीश महाराज आरोपी दीपक भोसलेच्या बचावासाठी त्याच्या भावाने मला वकील पत्र दिले आहे थांबा साहेब मला माझ्या बचावासाठी वकील नकोय दीपक तुझी शपथ मी पुन्हा कधी कधी मारणार नाही दीपकला नीच हरामखोर हलकट अरे तुझ्या भोवती घुटमळला आईचा आत्मा मुक्त व्हावा म्हणून तुला सोडविलं असं आईच्या आत्म्याला वचन दिलं होतं रे तरीही तू वकील आकारलास तुझ्या अंगावर कधी हात उघडणार रे असं या आईला वचन दिलं होत पण ते वचन आज बोललं मी तुझ्या अंगावर हात उघडला हात उघडला आज त्याला बाहेर घेऊन जा यस सर बोलदार त्याला बाहेर घेऊन जा दीपक दीपक तुला आईच्या प्रेमाची शपथ आहे तिच्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून तरी वकील स्वीकार दीपक दीपक कृपा करून आईच्या आत्म्याला मुक्ती मिळू दे रे माझा एक अजूनही वकील स्वीकार नाही दीपक अजूनही विचार कर नाही नाही
दीपक हलकट नाला है बेचारा दीपक दीपक आई अजून आई दीपक अजून आई माझा तू अरे आईचा आत्मा गुटमळत राहील रे तुझ्या आत्म्याला मुक्ती दे दीपक दीपक माझा आई दीपक पोटाचं आजचं कामकाज संपलेलं आहे वा आई रडू नकोस माझ्या राजा रडू नकोस पोरा काय केलंस तुझ्यासाठी राबण्यापासून उपाशी राहण्यापर्यंत सारं काय केलं आई तुझ्या जीवासाठी मी सारं काही हट्ट पुरं केलं तुझं मग तुझा काजाचा हट्ट मी पुरा केला नसता का तू फक्त शब्द टाकायला पाहिजे होता माझं काळीज मी माझ्या हाताने तुला दिलं असत पण तू हे पाप करून नरकाचा धनी व्हायला नको होतस माझ्या पोरानं मला मारून नरकात जावं हे मी कधी सहन केलं नसतं अरे बाळा मला सांगितलं असतं तर खुशीने दिलं असतं मी माझं काळीज पोराच्या जीवासाठी आईचं काही सार्थकी लागलं असतं तर सांगता झाली असती माझ्या आईपणाची तुला वाचवण्याचा प्रयत्न करी तू वाचलास तरच माझ्या आत्म्याला मुक्ती मिळेल आई 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 आरोपीच्या एकंदर कथनावरून आरोपी दीपक भोसले हाच मयत अनुसुया भोसले हिचा खुनी आहे अशी कोर्टाची खात्री पटली आहे न्यायदेवतेच्या आसनावर बसली असलीस तरी तू सुद्धा एक बाईच आहेस माझ्या पोराला शिक्षा देऊन त्याचं जीवन संपवू नकोस त्याला खूप जगायचं आहे जीवनाचा आनंद लुटायचा आहे या जगात काही माणसं खूप आधीच मेलेली असतात पण त्याचा जीव मात्र उशिरा जातो पण मी जीव जगवला होता माझ्या पोराच्या सुखासाठी पण त्यानंच तो मुक्त केला आणि जगाच्या नजरेत गुन्हेगार ठरला पोरी तुझ्या डोक्यात कायद्याची कलमा असली तरी उरात आईचं काळीज हाय इसरू नकोस ज्या हातानं तू तुझ्या पोरांना वाढवतेस त्या हातानं मरेपर्यंत फाशी असं लिहून माझ्या पोराचं जीवन संपवू नकोस पोरी मी माझ्या पोराच्या आयुष्याची भीक मागते माझ्या पोराला माफ कर न्यायदेवते माझ्या पोराला माफ कर जरी मी आई असले तरी कायद्यानं बांधलेले आहेत माझे हात माझा नाईलाज आहे दीपक बेटा मी तुला वाचू शकली नाही रे वाचू शकली नाही आरोपी दीपक भोसले यास कोर्ट खुनी ठरवत असून इंडियन पिनल कोड कलम 302 अन्वये त्यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा देत आहे